राज्य में 12वीं कक्षा की परीक्षा के परिणाम घोषित कर दिए गए हैं। करमाला तालुका के कविद गांव के पिता और पुत्री ने एक ही समय में 12वीं कक्षा की परीक्षा उत्तीर्ण की है। खास बात यह है कि अंक अर्जित करने के मामले में लड़की ने अपने पिता को पछाड़ दिया है और इस पर उसके पिता को गर्व है। 12वीं की परीक्षा में पिता को 70% और लड़की को 86.50% अंक मिले हैं। पिता स्वयं सरपंच है और विपत्ति को पार करते हुए उन्होंने भी प्रथम श्रेणी में सफलता प्राप्त की है। कविता गांव के सरपंच विद्या सरदे के पति शिवाजी सरदे एक पहलवान हैं। उन्होंने मच्छिंद्रा कवित गांव के मच्छिंद्रा विद्यालय से फॉर्म भरा और 12वीं कक्षा की परीक्षा में बैठे, क्योंकि उन्हें 12वीं की कक्षा की परीक्षा से पहले 1997 में उसी स्कूल से बाहर होना पड़ा था। लेकिन उसके बाद भी उनके मन में शिक्षा की आशा थी, इसलिए उन्होंने कोरोना के इस दौरान पढ़ाई की और परीक्षा दी। वैकल्पिक रूप से उन्होंने ये परीक्षा 70% अंकों के साथ उत्तीर्ण की है। योग योग है कि उनकी पुत्री कुमारी साक्षी सरडे ने 86.50% अंकों के साथ पास किया है। साक्षी न केवल पढ़ाई में अच्छी है बल्कि वो योग और प्लांट मलखम्ब में भी एक राष्ट्रीय खिलाड़ी है। इसलिए पिता और पुत्री दोनों ही प्रशंसनीय है, क्योंकि उन्होंने पहली कक्षा में 12वीं पास की है। खुद पहलवान पिता शिवाजी सरदे को इस बात का गर्व है कि उनकी बेटी ने उनसे ज्यादा अंक हासिल किए हैं। नाही वस्तुस्थिती कसं आहे, एकतर मी 12वीला माझी 96 अर्ध्यातून मला सोडावी लागली, नंतर 12वीची अशीच खंत कंटिन्यू मला राहत राहिली की आपल्याला शिक्षण झालं पाहिजे। नंतर मी पहिलवान क्षेत्रात गेलो, तालीम मी शावाकडा कोल्हापूर येथे 2-4 वर्ष केली, नंतर परत शेती करायला आलो। शेती करण्याच्या ह्याच्यात नंतर मग मुलांचं शिक्षणाचं पुढं आलंच, मुलांना भी शिक्षण मिळण्यासाठी प्रोत्साहन करायचं तर आपण भी शिकलं पाहिजे, हे डोक्यात माझे कंटिन्यू होतं। ज्यावेळेस मुलं हे शिकत राहिले त्यावेळेस मुलं भी हुशार होती, पण आपण त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे। कंटिन्यू मी प्रत्येक शिक्षकापाशी बसल्यानंतर किंवा असं सुशिक्षित लोकांमध्ये बसल्यानंतर हे समजायचं की आपण मुलांना जर प्रोत्साहित केलं तरच मुलं त्याचा विचार करून पुढं चालतील। मला माझ्या वडिलांचा खरं पहिल्यापासूनच खूप अभिमान आहे। ते सरपंच झाले होते तेव्हा असं वाटत म्हणजे सगळ्यांसाठी गावासाठी खूप काही काही करत होते, आणि 12वी मला कळलं की ते माझ्याबरोबर 12वीची परीक्षा देत आहेत ह्याचं तेव्हा मला खूप आनंद झाला होता। कारण म्हणजे पहिलीच मुलगी मी अशी होती आमच्या स्कूलमध्ये की माझ्याबरोबर माझे वडीलही 12वीचा पेपर देत आहेत, त्यामुळे भारी वाटत होतं। आणि निकालाच्या दिवशी भीती वाटत होती की पप्पांना जास्त मार्क पडतील की मला, त्यामुळे छान वाटलं। रिझल्ट पण भारी आला पप्पांचा, स्टडी म्हणजे काम जास्त होतं पप्पांच्या मागे, त्यामुळे त्याच्या ह्याच्यात त्यांनी स्टडी करून छान मार्क मिळवले। आपण पाहतो की अनेक वेळा मुलामुलामध्ये स्पर्धा लागते, परंतु इथं मुली आणि वडिलांमध्ये स्पर्धा लागली होती, त्यावेळेस नेमकं कशी परिस्थिती वाटत होती, काय अनुभव होता त्यावेळेस? भीती वाटत होती रिझल्टच्या अगोदर की कोणाला जास्त मार्क पडतील वगैरे, पण म्हणजे माझी अभ्यास चालू होता माझा, तसं पप्पांचा अभ्यास वगैरे चालू नव्हता, म्हणजे काम करत करत त्यांनी स्टडी केला, त्याच्यामुळे त्यांना पण भारी मार्क मिळाले आणि माझे पण छान। आता पुढील काळामध्ये वडिलांना पुढील शिक्षणासाठी काय प्रेरणा देणार आहेस का? हां, मला असं वाटतं त्यांनी पूर्ण ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण करावं, पुढं अभ्यास कंटिन्यू ठेवावं।